सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मराठी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपण आलेलो आहोत अलमट्टीला आणि अलमट्टीच्या कॉम्पाऊंड शॉपला. इथे मी मास्क नाही काढू शकणार कारण की इथं खूप गर्दी आहे आणि खूप सुंदर आहे. ते जे कन्नडमध्ये लिहिलेलं आहे ते अलमट्टी डॅम आहे. बघूया आपण आता. 7:30 शो सुरू होता. बघूया. खूप छान डेव्हलप केलेलं आहे. इथे समोर लेझर शो असतो. हे जे मागं जे रूम दिसत आहे तिथून एक प्रोजेक्ट होतं ते. आणि इथे समोर बसायला व्यवस्था आहे. जवळपास 20 ते 25 मिनिटाचा शो होता तो. याला फाउंटन शो म्हणतात कारण की लेझर शो होता आणि तो पाण्याच्या फवारांवर म्हणजे फाउंटनवर होता. आणि आम्ही असं आधी आतापर्यंत पाहिला नव्हता त्यामुळे आम्हाला खूप भारी वाटलं तेव्हा. इथे ना अजून एक फाउंटेन शो आहे. सध्या सगळे बसलेले आहेत. वाट बघतो असं गोलाकार पद्धतीने बसायची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या बाजूने लोक बसलेले आहेत आणि मध्ये जो दिसतो ना तिथून कारंजा म्हणजे फाउंटनचा शो असेल. आणि आम्हाला माहिती नाही आम्ही जिथे बसलो तिथे अजिबात गर्दी नाही आहे. ते इथनं दिसत नाही की काय काय नाही. बाकी ठिकाणी गर्दी आहे. तर आता आपण निघत आहोत अलमट्टीहून. कुडल संगमला थांबूया. आता आपण कुडल संगमला आलेलो आहोत. मागे मंदिर दिसत असेल पाहूया. आताच पेट्रोल भरला. आम्ही गोकाकला एक दिवस स्टे करतो. हा म्हणजे आता कर्नाटकात आलोय तर गोकाकला पण करून जाऊ. तिथून डायरेक्ट उद्या आपण मुंबईला निघू. म्हणतच होती इतकं जास्त कपॅसिटीने घेऊन जातात आणि आता इथे आपल्याला एक पडलेला दिसत आहे.
का असं करतात माहिती नाही, थोड्याशा फायद्यासाठी. आता इथे किती वेळ ट्रॅफिक थांबणार आणि काय होणार ते सांगताय. निघाल्यानंतर जवळपास 9 वाजता आम्ही पागलकोटला नाश्ता केला. चांगला बऱ्याच दिवसांनी आम्हाला डोसा उत्तप्पा खायला मिळाला. म्हणजे कर्नाटकात येऊन आम्ही फक्त दुसरीच वेळ होती आमची असं डोसा आणि खायची. आणि निघाल्यानंतर मग आम्हाला एवढी भूक नव्हती, कारण की सकाळी आम्ही नाश्त्याला बऱ्यापैकी खाल्लेलं. मग आम्ही एक चांगलं रेस्टॉरंट दिसलं म्हणून थांबलं, वाटलं पावभाजी मिळेल. बऱ्याच दिवसापासून पावभाजी खायची होती पण तिथे काय पावभाजी नव्हती. लंच म्हणजे आम्ही थोडेफार स्नॅक्स आयटम्सच तिथे ट्राय केले. आणि आता निकलले गोकाकला, तिकडेच भेटूया. एक्सपेक्टेशन खूप आहेत, बघूया कसं असतं. आम्ही बाहेर गोकाकला विदाऊट प्लॅनिंग आलो. गोकाक फॉल्सला काहीच नाही आणि काही मेंटेन केलं नाही आहे, पण तरी एक चक्कर मारून यावं म्हणून आम्ही इकडे आलो. आणि इकडे आल्यावर आम्ही पार्किंग केली इथे. आपण गोकाक फॉल्सला आहोत. महालिंगेश्वर मंदिराच्या तिथे पार्किंगच्या मागूनच इथे येत आहे. आणि डिसेंबर महिन्यात आम्हाला अजिबात पाऊस नाही आणि तरी इतकं सुंदर दिसतं. तर आपण इमॅजिन करू शकतो पावसाळ्यात किती सुंदर असेल. पण हे काहीच मेंटेन नाही इथे, नाही सेफ्टी आहे, काहीच नाही. तर लहान मुलांसाठी फार भीतीदायक आहे. तिथे जे दिसते ते महालिंगेश्वर मंदिर. इकडे वरती आपण इकडे पार्किंग केलेलं आहे. हा तो हँगिंग ब्रिज आणि हेच हेच पाणी खाली फॉल्स म्हणून पडतं. हा तो हँगिंग ब्रिज. ॲक्च्युली जिथे मी उभा आहे ना इकडे पावसाळ्यात फुल पाणी असतं, त्यावेळी खूप सुंदर असावं हे दृश्य. हे फुल नदीचं पात्र आहे. आत्ता सगळे खडक दिसतात कारण की जास्त पाणी नाही आहे. पावसाळ्यामध्ये हे फुल भरलेलं असतं आणि त्यावेळी जो समोरून पडणारा नजारा कसला भारी असेल, म्हणून तर याला मिनी नायगरा फॉल्स बोलतात. खूप सुंदर असावं. ते ब्रिज पण चांगलं दिसतं पण सध्या ना मेंटेन नाही आहे. सगळीकडे घाण कचरा प्लॅस्टिक दिसायला मिळतं. चेंज केला आहे. जसं तुम्हाला सांगितलं आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं आजच्या दिवसाचं. कोल्हापूरला जाण्याऐवजी आम्ही कराडला जाण्याचं ठरवलं आहे, कारण की कोल्हापुरात परत आज जाऊन बाहेर येणार त्यापेक्षा कराडला गेलं तर उद्या तेवढंच डिस्टन्स कमी होईल. आता आम्ही एक टोल क्रॉस केला आणि महाराष्ट्रात आलो आहे. आणि इथे खूप सारे चहाचे स्टॉल्स दिसतात आणि फार बरं वाटतं. मग असं आम्ही चहाचे स्टॉल्स शोधत होतो आणि धनंजयचे डोळे झाले. 1.5 तास आहे कराडला, तर चहा पिल्याने थोडं फ्रेश झाल्यासारखं वाटतं. आणि कसं आम्ही आता इतकं कर्नाटका फिरलो, इतके नॅशनल हायवेज वरून फिरलो, पण जसं महाराष्ट्राच्या एंट्री करतो ना तसं तुम्हाला ठिकठिकाणी रेस्टॉरंट मिळते, चहा पाण्याची फॅसिलिटीज आहे. हे खूप वेगळं वातावरण आहे. बघू आहे पुण्याला. पण आम्ही इथे थोडं थांबलोय. धनंजयला चहाचे तलफ लागले आणि तो तलफ चहामध्ये चहा प्यायला गेला.
इथे जवळच पेट्रोल पंप पण आहे. धनंजय तू उलटा टी शर्ट घातलाय.